नाशिक लोकसभेवरती शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा दावा करताना दिसते आहे. काँग्रेस आणि ठाकरे यांच्या पाठोपाठ आता पवारांची राष्ट्रवादी सुद्धा यावरती दावा करते आहे. राष्ट्रवादीकडून नाशिक आणि दिंडोरी या सगळ्या भागामधला सर्वे करण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळते आहे. गोकुळ पिंगळे यांच्यावरती ह्या एकूणच या सगळ्या परिसरामधल्या सर्वेची जबाबदारी देण्यात आलेली होती. तर गोकुळ पिंगळे हे नाशिक लोकसभा मतदारसंघामधून इच्छुक असल्याचं कळत आहे. याविषयी बोलूयात. किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत. किरण, ही रस्सी खेच बघायला मिळतीये या तिघांमधली सुद्धा, महाविकास आघाडीमधली सुद्धा. एकूणच यामिनी जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसनं शक्तीप्रदर्शन करत नाशिक आणि दिंडोरीची जागा मिळावी यासाठीचा जो उघड प्रतिक्रिया देत एक दावा केला होता आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नाशिकमध्ये जे राज्यव्यापी अधिवेशन झालं त्यामध्ये देखील अप्रत्यक्षपणे नाशिकची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी अशा पद्धतीचा दावा करण्यात आला. या दोन्ही पक्षांकडनं जो दावा करण्यात आला त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या माध्यमातून देखील दावा करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे याची सर्वे करण्यात आलेला आहे. गोकुळ पिंगळे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली होती. याच्याबाबतचा अहवाल देखील शरद पवार यांना देण्यात आलेला आहे. आणि एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जे राष्ट्रवादीचं जे महत्त्व आहे, एकूणच दोन नंबरच्या स्थानावरची अनेक ठिकाणची मतं असतील. त्यामध्ये देवळाली मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. सिन्नर मध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. इगतपुरीमध्ये काँग्रेसचा आमदार आहे. आणि एकूणच ही संपूर्ण जर परिस्थिती बघितली तर ज्या ठिकाणी पराभूत झालेला आहे त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते ते दोन नंबरला होते. त्यामुळे एकूणच राष्ट्रवादीच्या वतीनं देखील आता महाविकास आघाडीमध्ये नाशिकच्या जागेसाठी दावा करण्यात आलेला आहे. आणि शिवसेनेचं या ठिकाणी प्राबल्य कमी आहे अशा पद्धतीची माहिती देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच गोकुळ पिंगळेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या जी जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे त्याबाबतचा निर्णय अद्याप झाला नसला तरी या निर्णयावरनं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे एकूणच आगामी काळामध्ये जागा वाटपाच्या बाबत नाशिक बाबत काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद.